99 साली ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो आणि एका अतिशय ओबीसी बहुल अशा मतदारसंघातनं तमाम ओबीसी बांधवांनी मला त्या ठिकाणी मतदान केलं आणि निवडून पाठवलं, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा केवळ 1 लाख रुपये होती आणि त्यामुळे त्या वेळचा सकल जो ओबीसी समाज आहे हा या आरक्षणापासून मोठ्या प्रमाणात वंचित होता आणि अनेक वर्षापासून ही अट जी आहे ही अट म्हणजे ती आधी 50,000 होती, ती युती शासनात 1 लाख झाली पण त्यानंतर ती काय अट वाढवण्यात येत नव्हती आणि म्हणून मी 2000 सालापासून त्याचा संघर्ष सुरू केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा विनंत अर्ज समितीच्या माध्यमातून ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत गेली पाहिजे अशा प्रकारचा एक मोठा संघर्ष हा मी विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर उभारला आणि त्यानंतर त्या समितीला मी पूर्णपणे कन्व्हिन्स केलं. मला अजूनही आठवतं की आमचे वर्ध्याचे शेंडे साहेब जे विधान परिषद सभेचे उपाध्यक्ष होते ते समितीचे प्रमुख होते आणि मी त्यांना वर्धेला जाऊन भेटलो आणि त्यांच्यासमोर संपूर्ण मी विषद केलं की कशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशननी संविधानाने ही रचना तयार केली आहे आणि त्या रचनेला अभिप्रेत अशा प्रकारे जर आपण ही उत्पन्न मर्यादा वाढवली नाही तर ज्या ओबीसी समाजाला आरक्षणाचा फायदा आपण दिलाय तो मिळूच शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला ही उत्पन्न मर्यादा वाढवली पाहिजे. जवळजवळ 1.5 वर्ष तो संघर्ष माझा चालला आणि त्या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी विधानसभा विनंती अर्ज समितीने रिपोर्ट दिला, त्याचा मी पाठपुरावा केला आणि ही जी नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा आहे ही जवळजवळ 10 वर्षानंतर 1 लाखावरनं 2.5 लाखावर त्या काळामध्ये माझ्या संघर्षामुळे गेली आणि त्यानंतर सातत्याने आम्ही सगळे संजय कुटे या ठिकाणी आहेत, योगेशजी, आम्ही सगळे ओबीसी समाजाचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सातत्याने आम्ही संघर्ष करत होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.